नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी गणितामधील करूया मैत्री गणिताशी या स्वाध्याय पुस्तिकेमधील 11वा नंबरचा चॅप्टर वर्तुळ यावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वर्तुळाची आकृती पाहून जोड्या लावा। इथे तुम्हाला एक वर्तुळाचं चित्र दिलेलं आहे आणि या वर्तुळावर आधारित काही प्रश्न केलेले आहेत, तर तुम्हाला ते इथे लिहायचे आहेत, जोड्या लावायच्या आहेत। केंद्र ओ, तर हा बघा मध्यभागी जो असतो वर्तुळाचा, त्याला वर्तुळाचा केंद्र म्हणतात, म्हणून इथं उत्तर आलेलं आहे ओ। त्रिज्या ए ओ, तर इथं ए ओ दिलेली आहे म्हणून आपण ए ओ लिहिलेली आहे। आणि इथे बघा, ए ओ ही त्रिज्या आहे, त्यानंतर ओ ई देखील, ओ एफ देखील त्रिज्या आहे आणि ओ बी ही देखील काय आहे, त्रिज्या आहे। त्यानंतर बघा, व्यास लिहायचा आहे, तर व्यास काय आहे, इथं ए बी दिलेला आहे म्हणून इथं ए बी व्यास लिहिलेला आहे। हा असा इथून वर्तुळाच्या एका बिंदूतून निघणारी रेषा आणि केंद्रातून जाऊन दुसऱ्या बिंदूला, वर्तुळावरील दुसऱ्या बिंदूला जोडणारी रेषा, हा व्यास असतो। त्यानंतर जीवा ही सी डी ही काय आहे, जीवा आहे म्हणून इथं लिहिलेलं आहे जीवाच्या पुढे सी डी। तर अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया, कोणत्या ही चार वर्तुळाकार वस्तू घेऊन खालील बाबी मोजून तक्ता पूर्ण करा व निष्कर्ष काढा। तर बघा, मी त्यामध्ये एक झाकण घेतलेलं आहे, त्यानंतर बांगडी, ताट, झाकण आणि रिंग। तर पहिलं झाकण घेतलं तर त्याचा परीघ किती होता, 44 होता, त्याचा व्यास होता 14, त्याचा व्यास 14 होता, त्याच्यावरून परीघ काढला 44 निघाला। आणि परीघ भागिले व्यास जर केलं तर मला उत्तर मिळालेलं आहे इथं 22/7, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे निष्कर्षामध्ये 22/7। त्यानंतर मी बांगडी घेतली, बांगडीचा व्यास होता 7, परीघ निघाला 22, आणि परीघ भागिले व्यास जर केलं तर उत्तर येते 22/7, म्हणजे परत 22/7 इथे निष्कर्ष आलेला आहे। त्यानंतर एक ताट घेतलं, ताटाचा व्यास होता 21 आणि त्याचा परीघ निघाला 66, व्यासावरून परीघ काढला होता, मग 66/21 हा भागाकार केल्यानंतर बघा, इथं 3 7 21 आणि 3 2 6 3 2 6 म्हणजे 22/7 हेच परत काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे। त्यानंतर 4 नंबरला जे झाकण घेतलं होतं, त्या झाकणामध्ये देखील बघा, त्याचा व्यास होता 28 व्यास असेल तर त्याचा परीघ आला 88, मग इथे परीघ भागिले व्यास केला 88/28, तर इथे बघा, इथं 4 7 28 4 2 8 4 2 8 म्हणजे 22/7 हेच काय आलेलं आहे, निष्कर्ष निघालेला आहे, उत्तर आलेलं आहे, संक्षिप्त रूप केल्यानंतर तेच आलेलं आहे। आणि रिंगच्या बाबतीत देखील काय झालेलं आहे, व्यास 35 घेतला असताना त्याचा परीघ 110 येतो आणि 110/35 5 जर भाग दिला तर 5 7 35 इथे 5 7 येतील आणि इथे 5 2 10 हाच आला एक, परत 5 2 10 म्हणजे 22, परत 22/7 हेच उत्तर येईल। मग तुमच्या लक्षात येईल इथे की सगळ्याच या उदाहरणामध्ये जर परीघ आणि व्यास घेतला आणि परीघ आणि व्यासाचं जर गुणोत्तर काढलं तर ते काय येते, 22/7। परीघ आणि व्यासाचा भागाकार येतो आहे 22/7 प्रत्येक ठिकाणी, तेच आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 काय दिलं होतं तुम्हाला, सोबत एक आकृती दाखवलेली आहे, एका वर्तुळाकार बागेला बाहेरून कुंपण घातलेले आहे, घातले आहे कुंपणाची लांबी 48.4 मीटर आहे, बागेच्या मध्यापासून कुंपणापर्यंत रस्ता करायचा आहे, तर त्या रस्त्याची लांबी काढायची आहे। तर बघा, इथे काय म्हटलेले त्यांनी, बागेच्या मध्यापासून म्हणजे ह्या इथून सीपासून कुंपणापर्यंत म्हणजे हा डीपर्यंत काय करायचं आहे, रस्ता करायचा आहे, तर या रस्त्याची लांबी काढा, म्हणजेच आपल्याला इथं काय काढावं लागेल, त्रिज्या आर काढावी लागणार आहे। मग कुंपणाची लांबी बरोबर काय आहे, कुंपण हे पूर्ण काय आहे, कुंपण आहे, हे जे वर्तुळाकार आहे काय, पूर्ण कुंपण आहे, म्हणजेच हा वर्तुळाचा काय आहे, तर हा वर्तुळाचा काय आहे, परीघ आहे। मग वर्तुळाचा परीघ म्हणजेच कुंपणाची लांबी बरोबर परीघ काय येणार आहे, 2πr, आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे 2πr। त्यानंतर 2πr बरोबर आपल्याला उत्तर दिलेलं आहे 48.4, 2πr बरोबर 48.4। मग 2πr इथं मी सगळ्या किमती टाकून घेतल्या, 2 ची किंमत 2, π ची किंमत 22/7 आणि हा आरची किंमत आपल्याला माहिती नाही, म्हणून आर जशा तसा लिहिलेला आहे, परीघ दिलेला आहे आपल्याला 48.4, म्हणून तो इथे लिहून घेतलेला आहे 48.4। त्यानंतर बघा, आता इथे आर बरोबर काय होणार आहे, हा 7 छेदस्थानी आहे तो वरती जाणार, म्हणजे 48.4 गुणिले हा इथं 7 येणार, भागिले काय होणार हे 22 गुणिले 2 खाली येणार, म्हणून हे खाली आलेले आहेत। आता इथे मी काटाकाटी केलेल्या आहेत, अगोदर या 2 काय केलं, मी ह्या 2 ह्या पूर्ण संख्येला भाग दिला, 2 1 2
बेदुने चार, बेचोकाट दशांश आणि म्हणून दशांश बेदुने चार। इथं हा भाग झाल्यानंतर काय केल्यानंतर मी परत हे जे 22 आहे त्या 22 चा देखील मी 2 ने भाग दिलेला आहे, बे एक बे आणि हे जे 24.2 आलेला आहे त्याला परत 2 ने भाग दिला या 22 सोबत। तर इथं बे एक बे, बेदुने चार, दशांश बे एक बे असे इथं उत्तर आलेलं आहे। मग वरती काय राहिलेलं आहे बघा, 12.1 × 7 आणि खाली 11। तर म्हणून मी काय केलेलं आहे ते वरती जे खाली 7 आहे ते खाली लिहिलेले आहेत आणि ही जी काटाकाटी केली आपण बघितलं तर याचं उत्तर काय आलेलं आहे 11.1 × 7 म्हणजेच 7.7। मग त्या रस्त्याची लांबी किती आलेली आहे 7.7, म्हणजेच आपल्याला जी त्रिज्या काढायची आहे ही त्रिज्या भेटलेली आहे 7.7 आणि म्हणून इथं उत्तर लिहिलेलं आहे की त्या रस्त्याची लांबी किती असणार आहे 7.7 असणार आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलं होतं, शाळेच्या वार्षिक समारोहात कवायतीसाठी, म्हणजे बघा प्रश्न क्रमांक 4 आपण इथे परत वाचूया, शाळेच्या वार्षिक समारोहात कवायतीसाठी खालील आकाराचे मैदान आखायचे आहे। म्हणजे बघा शाळेच्या वार्षिक समारोहामध्ये तुम्हाला हे जे इथं असं मैदान दिलेलं आहे हे असं मैदान आखायचं आहे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे। रंगाचे पट्टे तीनही वर्तुळाच्या कडेवर आखायचे आहेत, हे जे रंगाचे पट्टे आहेत ह्या तीनही वर्तुळाच्या कडेवर, म्हणजे हे असे इथे हा ही एक कडा, त्यानंतर ही दुसऱ्या वर्तुळाची ही कडा आणि ही तिसऱ्या वर्तुळाची कडा, ह्या तीनही कडांवर काय करायचे आहेत रंगाचे पट्टे आखायचे आहेत। आणि आखण्याचा खर्च प्रतिमीटर 200, प्रतिमीटरला किती येणार आहे खर्च, तर प्रतिमीटरला 200 प्रमाणे येणार आहे। तिन्ही वर्तुळे समान आहेत, तिन्ही वर्तुळे समान आहेत, के एल हे अंतर, के पासून हे यलपर्यंतचं अंतर दिलेलं आहे ते आहे 126 मीटर, असल्यास किती खर्च येईल हे काढायचं आहे। तर बघा इथे थोडंसं व्यवस्थित गणित सोडवावं लागणार आहे तुम्हाला। के एल दिलेलं आहे त्यावरून मी काय केलेलं आहे के ओ, इथं हा ओ पॉईंट दाखवलेला आहे, म्हणजे एका वर्तुळाची मी काय काढलेली आहे त्रिज्या काढलेली आहे, के ओ ही ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि सर्व वर्तुळ ही समान आहेत त्यामुळे सगळ्यांची त्रिज्या तीच येणार आहे। त्यामुळे अगोदर के ओची त्रिज्या काढून घेतली, तर के ओची त्रिज्या काय येणार आहे 126/4, कारण इथं किती त्रिज्या तयार होतात बघा, ही एक, इथून दुसरी, तिसरी आणि ही चौथी, अशा 4 त्रिज्या मिळून ही के एल तयार झालेली आहे। म्हणून मी इथं काय केलेलं आहे 126/4 केले, तर उत्तर आलेलं आहे 31.5, म्हणजे मला के एल के ओ सॉरी के ओ के ओ किती भेटलेलं आहे 31.5। मग वर्तुळाचा मला वर्तुळाची काय माहीत झालेली आहे त्रिज्या माहीत झालेली आहे, त्यावरून मी एका वर्तुळाचा परीघ काढला, तर एका वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr, म्हणजेच त्या पूर्ण किमती टाकल्या मी त्यामध्ये, तर इथं काय आलेली आहे 2 × π 22 × 7 आणि ही जी के ओ म्हणजे त्रिज्या आलेली 31.5 ही टाकलेली आहे। त्यानंतर 7 ने 31.5 भाग दिला, तर 7 × 1 = 7, 7 = 28, 7 × 2 = 7, 5 = 3, मग 35 = 7×5 = 35, मग इथे 22 × 44.5 लिहिलेले आहे। त्यांचा गुणाकार केल्यानंतर तो गुणाकार आला 198, हा बघा इथे लिहिलेला आहे 198। त्यानंतर जर एका वर्तुळाचा परीघ 198 असेल तर 3 वर्तुळाचा परीघ किती येणार आहे, तर एका वर्तुळाचा परीघ गुणिले 3 इथे करायचा आहे। म्हणून मी इथं काय केलं आहे एका वर्तुळाचा परीघ 198 × 3, म्हणजे 3 वर्तुळाचा परीघ आलेला आहे 594। मग आपल्याला सांगितलेलं आहे की प्रतिमीटर खर्च 200 रुपये आहे, हे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे, प्रतिमीटर खर्च 200 रुपये येणार आहे। तर तीनही वर्तुळाच्या कडांवर, म्हणजे ह्या 594 एवढ्या जागे कडावर जर आपल्याला रंग द्यायचा असेल तर 594 × किती करावं लागेल 200, आणि हे केल्यानंतर आपलं उत्तर येतं फायनल 118,800 रुपये काय येणार आहे खर्च येणार आहे। तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे। त्यानंतर 5 नंबरचं प्रश्न आहे, कारने दिवसभरात कापलेले अंतर त्यातील अंतर मोजण्याच्या यंत्राने 2860 मीटर दाखविले आहे। कारच्या चाकाची त्रिज्या 0.35 मीटर आहे, तर प्रत्येक चाकाने एवढ्या अंतरात किती फेरे मारले असतील। तर बघा आता हे काढण्यासाठी एक सिंपल सूत्र आहे, तर ते सूत्र काय असणार आहे, तर कारने दिवसभरात कापलेले अंतर भागिले कारच्या चाकाचा परीघ, या सूत्रानुसार हे उदाहरण तुमचं सोडवता येतं। तर कारने दिवसभरात कापलेले अंतर किती आहे 2860 भागिले खाली कारच्या चाकाचा परीघ किती आहे, कारच्या चाकाचा परीघ आहे 2πr, 2πr म्हणजे आपल्याला अगोदर चाकाचा परीघ काढावा लागेल, म्हणून मी इथे कारच्या चाकाचा परीघ काढून घेतलेला आहे, तर तो आलेला आहे 22, किती आलेला आहे 22। मग म्हणून इथं काय केलेलं आहे नंतर बघा, दिवस कारने दिवसभरात कापलेले अंतर 2860 भागिले
हा जो परीघ आलेला आहे चाकाचा तो परीघ 22 आणि 22 ने जर 2860ला भाग दिला तर उत्तर येतं 130 आणि म्हणून उत्तर आलेला आहे की तर प्रत्येक चाकाने एवढ्या अंतरात 130 फेरे मारले असतील। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा। प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय करायचं आहे, दिलेली आकृती बघायची आहे आणि आकृती बघून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। तर लघुकंस लघुकंसाचं नाव लिहायचं आहे एक नंबरला। तर लघुकंस काय आहे, ए एक्स आणि हा सी, म्हणून इथे लिहिलेलं आहे ए एक्स सी। त्यानंतर लघुकंसाच्या विरुद्ध म्हणजे जो अर्ध्यापेक्षा जास्त भागावर असतो, अर्ध्यापेक्षा कमी भागावर असेल तर लघुकंस, अर्ध्यापेक्षा जास्त भागावर असेल तर विशाल कंस। मग ए बी ए वाय बी ए बी आणि सी घेतलेला आहे मी बरोबर, इथं ए बी सी हा ए ए बी सी हा काय आहे, हा विशाल कंस आहे। तर आणि हा एक सी काय आहे, लघु कंस आहे। त्यानंतर तीन नंबरला आहे अर्धवर्तुळ कंसाचे नाव। तर अर्धवर्तुळ आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपण हा ए सी बी पण दाखवू शकतो किंवा ए वाय बी पण दाखवू शकतो। तर मी हा दाखवलेला आहे, तर तुम्ही हा ए सी बी सुद्धा दाखवू शकता। त्यानंतर बघा चार नंबरच्या प्रश्नामध्ये माप कंस ए एक सी, ए एक सी म्हणजे हा लघु कंस किती आहे, 89 असेल। तर ए वाय सी, ए वाय सी म्हणजे हा राहिलेला किती आहे, हा एवढा दिलेला आहे आणि हा राहिलेला एवढा काढायचा आहे। आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या सर्व वर्तुळाचं माप असतं 360 अंश, त्यामधून हा लघु कंस वजा केला तर उत्तर काय येणार आहे, 271 आणि म्हणून ए वाय सी चे माप आलेलं आहे 271 अंश। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा। प्रश्न क्रमांक 5 मध्ये माप कोण ए एक्स बी काढायचा आहे, ए एक्स बी म्हणजे हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि बरोबर काय दिलेलं आहे, माप कंस ए वाय बी म्हणजे हा ए वाय बी, हे दोन्ही सारखेच आहेत, ए एक्स बी जेवढा असणार आहे तेवढाच ए वाय बी असणार आहे, दोन्ही अर्धवर्तुळ आहेत बरोबर। मी 180 अंश लिहिलेलं आहे कारण जर पूर्ण वर्तुळाचं माप 360 असेल तर भागिले 2, अर्धवर्तुळाचं माप किती येणार आहे, भागिले 2 2 2 8 16 2 0 0 म्हणजे 180 अंश आणि म्हणून उत्तर आलेलं आहे 180 अंश। हे इथं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने इथे लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने तुमचा हा स्वाध्याय इथं पूर्ण झालेला आहे। चला तर मग परत भेटूया नवीन स्वाध्यायासह, तोपर्यंत धन्यवाद।